दहावीला 82% मार्क होते म्हणून 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं होतं, पण 12वी सायन्सला लातूरला जायला पासला पैसे नव्हते, 250 रुपये पासला नव्हते. आईनं द्यायला उशीर केला, 15-20 दिवस 12वी सायन्सची कॉलेज चुकलं. आपल्याला माहीत आहे सायन्सचा अभ्यास कसा असतो. त्या फ्रस्ट्रेशनमधून, त्या आगतिकतेमधून तिनं गळ्याला फास लावला. तिनं जी सुईसाईड नोट, आत्महत्येपूर्वीची जी चिठ्ठी लिहिलेली आहे ती अजूनही माझ्या मोबाईलमध्ये आहे. त्याच्यात ती काय लिहिते, बाबा मला माफ करा, माझं चुकलंय, मला माहीत आहे, पण पर्याय काय नव्हता आणि माझी एकच विनंती आहे, 13व्या दिवशी तुम्ही माझं गोड जेवण जे करता ना ते कृपया करू नका, त्यातनं पैसे खर्च होतील, ते पैसे वाचवा आणि माझ्या बहिणीचं लग्न लावण्यासाठी ते पैसे जपून ठेवा. माहित नाही 69 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्याला अशी परिस्थिती आपल्याला सामोरी जावी लागते. दुसरी एक घटना, तिथली शेजारची परळी वैजनाथ, त्या ठिकाणी मी एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. त्या गावानं एका मुलीला 10वीला 96.5% मार्क मिळाले म्हणून 1,00,000 रुपये सगळ्या गावानं जमा करून दिलेले होते. आता ही 96.5% मार्क मिळालेली 10वीतली मुलगी कुठल्या IAS IPS किंवा शिक्षकाच्या किंवा कुठल्या मध्यमवर्गीयाच्या किंवा कुठल्या उद्योगाच्या घरातली नव्हती. तिचे आई वडील हे तिथल्या स्मशानामध्ये झोपडं लावून तिथल्या स्मशानामधल्या चिता पेटवण्याचं काम करायचे. घरात लाईट सुद्धा नव्हती, दिवा कधी कधी विजला की स्मशानात चितेचा जो अग्नी असतो त्या आगीच्या उजेडात अभ्यास करून तिनं 96.5% मार्क मिळवलेले होते. तिच्या आईला हेही कळत नव्हतं की 96.5% म्हणजे किती असतात. ती तिला समजून सांगत होती की 90 वर 6 असते आता आणि त्या 6 वर परत अजून अर्धा असतो म्हणजे 96.5%. ज्यावेळेला तिचा चेक तो 1,00,000 रुपयाचा देऊन तिचा सत्कार केला, तिचे हात थरथरत होते. तिनं ज्यावेळेला उत्तर त्या सत्काराला भाषण देऊन केलं ते इतकं प्रतिम होतं. ती काय म्हणाली की साहेब मला बी हैदराबादला जायचं आहे, पण हैदराबादला मला त्या सैराटमधल्या परशा आणि आर्ची सारखं पळून जायचं नाहीये. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये IPS प्रोबेशनर म्हणून तुमच्यासारखं ट्रेनिंग घ्यायला जायचं. मला माझा भूतकाळ आठवला. कोल्हापुरात एक पत्रेची पेटी घेऊन ST ला पैसे जास्त लागायचे म्हणून ट्रकात बसून पुढच्या ठिकाणी पत्रेच्या पेटीत पुस्तक होती फक्त, दुसरं काहीच नव्हतं. एक जीन्स, एक गोल्या गळ्याचा टी शर्ट आणि 2-3 फाटके तोडके कपडे घेऊन गेलेलो 1993 साली आठवत आहे. मनामध्ये स्वप्न होती, मोठी स्वप्न होती, पण तिथं गेलो त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. राहायची कुठंच मुंबईत सोय होत नव्हती. SIC ही IAS IPS अधिकारी बनवणारी पंढरी जी आहे ती चर्च गेट आणि VT च्या मध्ये आहे, की जिथं राहणं सर्वसामान्य माणसाला परवडतच नाही आहे, पण सुदैवानं आमदार निवास आहेत. तर कुलाब्याच्या समोर ते मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये पेटी टाकली, पत्रेची पेटी ठेवली. पण आपल्याला माहीत आहे सगळे कार्यकर्ते आमदार निवासमध्ये त्या कुलाबा कॉजवेवर काय काय खातात आणि संध्याकाळी कसले कसले वास सोडतात सांगू शकत नाही आहे. झोपच लागायची नाही, मग ते बाहेर पट्टे टाकून झोपण्याचा प्रयत्न केला, पण ढेकणं आणि पिसवा आणि मच्छर एवढे त्यांच्याशी स्पर्धा करत तिथं राहायला लागायचं. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावर यशोदन, सुनीती, सुरुची IAS IPS अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स आहेत. तिथनं लाल दिव्याच्या गाडीतनं झगमगीत सुटाबुटातले अधिकारी उतरायचे, त्यांच्याकडे पाहत लांबून उभा राहून बघायचो. तिथंच सर्वंट क्वार्टर्स त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या सेवेसाठी जे सर्वंट्स असतात त्यांच्या 10 बाय 10 छोटे छोटे सर्वंट क्वार्टर्स आहेत. तिथं मी थोरात साहेबांचं, आदरणीय थोरात साहेबांचं स्वागत करतो आपल्याच कॅम्पसमध्ये.
त्या 10x10 क्वार्टर 10x10 सर्वंट क्वार्टर्समध्ये सुद्धा त्यावेळेला राहायला सोय झाली नाही. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावरती CCI, बॉम्बे जिमखाना असे बड्या लोकांचे क्लब आहेत की जिथनं तारेच्या कुंपणावरनं आतमध्ये पोरही बड्या बापांची स्क्वॉश टेनिस कसे खेळतायत ते वाटकूक बघण्याचा प्रयत्न करायचो पण वॉचमनच्या शिव्या खायचो. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो नावाचं थिएटर आहे की जिथं मला आठवतं त्यावेळेला 1993-94 शाहरुख खानचा कभी हा कभी ना हा सिनेमा रिलीज झालेला होता आणि शाहरुख खानला बघण्यासाठी त्या बाउन्सरच्या शिव्या खात 2 तास उभा होत. लांबून तो काहीतरी झलक त्याची दिसली केस वाढलेले आणि आतमध्ये जाताना. 2 मिनिटाच्या अंतरावरती ताजमहाल हॉटेल आहे की जिथं कधी स्वप्नही पाहिलं नाही की आपल्याला चहा प्यायला मिळू शकेल, कारण चहाची त्यावेळेची किंमत 25 रुपये असायची आणि खिशानं कधी 10 रुपयाच्या वर राईस प्लेट खाण्याची परवानगीच दिली नव्हती. संध्याकाळच्या वेळेला त्या समुद्रकिनाऱ्यावरती सूर्यास्त होताना डोळ्यातनं अश्रू गळायचे, आपल्याला हे जमेल का एवढं मोठं स्वप्न IAS IPS होण्याचं आपण घेऊन मुंबईला आलेलो आहे का. इथंच कुठंतरी त्या दिलाय रोडवरच्या कामगारांच्या रूममध्ये सगळे नातेवाईक तिथं झोपायचे, एकानंतर एकाला एका बाजूला असे सगळे ओळीनं झोपलेले दिसायचे, तिथं झोपायला आणि काहीतरी काम करायला लागेल आयुष्यभरासाठी. फ्रस्ट्रेशन होतं, आगतिकता होत्या, मनात शंका होत्या, आत खूप सारे संघर्ष होते. आणि खूप छान सुरेश भटांची कविता आहे, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. ती मनामध्ये ऊर्जा होती, ते स्वप्न होतं, मग त्यातनं एक जिद्द निर्माण झाली आणि 2 वर्ष 1995 आणि 96 2 वर्ष बेकाठ मोडे तोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला आणि परिस्थितीनं यूटर्न घेतला, परिस्थिती पालटली. IPSमध्ये निवड झाली, मुंबईत डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून नेमणूक झाली. ज्या ठिकाणी 10x10 सर्वंट क्वार्टरमध्ये झोपायला जागा शोधत होतो त्याच ठिकाणी 2500 स्क्वेअर फीटचा आलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवरती शासनानं राहायला दिला.